इयत्ता 8वी विषय मराठी भाग 1 पहिलीच कविता किंवा एक गीत म्हणता येईल त्याला भारत देश महान या गीताचे गीतकार आहेत माधव विचारे। प्रथम आपण कवी गीतकार माधव विचारेंच्याबद्दल माहिती जाणून घेऊया। माधव विचारे हे एक प्रसिद्ध कवी व लेखक आहेत। त्यांच्या विविध विषयांवरील काव्य रचना प्रसिद्ध आहेत। देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे। हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे। प्रस्तुत गीतातून समता विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिलेला आहे। प्रस्तुत गीत हे गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्य संग्रहातून घेतलेले आहे। या प्रस्तुत गीतामधून कवीला हाच संदेश आपल्याला द्यावायचा आहे की आपली भारतभूमी ही सुजलाम सुफलाम अशी आहे आणि या भारत देशाची थोरवी ह्या गीतामध्ये सांगितलेली आहे। भारतभूमीची शौर्य गाथा समता विश्वशांती ही मूल्ये ओजस्वी शब्दात मांडण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे। भारताची मानवतावादी अभिमानास्पद परंपरा जपावी हा संदेश ह्या कवितेमधून दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो। ऐका वाचा आणि म्हणा हे तुम्ही घरी करायचं आहे। मी या ठिकाणी कविता वाचत वाचत या कवितेचा आता भावार्थ सांगत आहे, त्याच्याबरोबर काही शब्दार्थ आहेत त्यांचेही अर्थ सांगत आहे। सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावयाचं आहे। चला तर आपण सुरुवात करूया। चला चला हो एक मुकाने गाऊ एकच गान, भारत देश महान भारत देश महान। या ठिकाणी महान या शब्दाचा शब्दार्थ आहे थोर, महान म्हणजे थोर। एक मुकाने म्हणजे एकजुटीने, एक मुकाने म्हणजे एकजुटीने, गान म्हणजे गाणे। चला चला हो एक मुकाने गाऊ एकच गान, भारत देश महान भारत देश महान। देशवासियांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात भारतवासी जन हो, म्हणजे भारतीय लोकांनो, भारतामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी कवी म्हणतायत चला आपण आता भारत देश महान आहे हे गीत एक मुकाने गाऊया, सर्वांनी मिळून एक साथ गाऊया की आपला भारत देश किती महान आहे। आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊया, आपल्या महान भारताची जी थोरवी आहे ती एक मुखानं सर्वांनी मिळून एकजुटीनं आपण गाऊया, असं कवीला या पहिल्या कडव्यामधून आपल्याला ध्रुव कडव्यामधून आपल्याला सांगावयाची आहे। हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या श्री डोलती। हिमालयाची हिमशिखरे, हिमशिखरे म्हणजे काय तर बर्फाच्छादित डोंगरमाता, बर्फानं आच्छादलेला ज्या डोंगरावर भरपूर प्रमाणात बर्फ पडलेला आहे, बर्फ पडतो त्याला हिमशिखर म्हणतात। असं हिमशिखरे म्हणजे बर्फाच्छादित डोंगरमाता। भू म्हणजे काय तर भूमी, किंवा आपण त्याला जमीन म्हणतो। शिरी, शिरी म्हणजे काय तर मस्तकावर किंवा डोक्यावर, शिर म्हणजे डोकं, शिरी म्हणजे मस्तकावर किंवा डोक्यावर। डोलती, डोलती म्हणजे काय डोलतात, डोलती म्हणजे डोलतात। हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या श्री डोलती, गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान। स्नान म्हणजे आंघोळ। काय म्हटले बघा या दुसऱ्या कडव्यामधून, माझ्या भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत। हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या श्री डोलती म्हणजेच काय तर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे ही भारतभूमीच्या मस्तकावर म्हणजे डोक्यावर डोलत आहेत। जणू हिमशिखरांचा मुकुट, जसं एखादा राजा आपल्या डोक्यामध्ये मुकुट घालतो सोन्याचा हिऱ्यांचा नवरत्नांचा, तसंच हिमालयाचं जे हिमशिखर आहे ते मुकुट म्हणून भारतभूमीच्या मस्तकावर
भारतभूमीनं धारण केलेलं आहे। अशा प्रकारचा एक अभिमान कवीला या गीतकार माधव विचार यांना या ठिकाणी या ओळीतून मांडायचा आहे। गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान। गंगा यमुना आणि गोमती ह्या सर्व नद्या आपल्या भारतामधल्या पवित्र नद्या मानल्या जातात। पवित्र नद्या जणू या भारतभूमीला आंघोळच घालत आहेत, आपली भूमी पवित्र पावन करत आहेत, असं या ठिकाणी या ओळीमधून कवींना आपल्यासमोर भावार्थ मांडावयाचा आहे। हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या श्री डोलती, गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान। तिसरं कडवं बघू आपण, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, समतेचा आणि विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान। शौर्य, शौर्य म्हणजे काय तर पराक्रम, शूरता। बलिदान, बलिदान म्हणजे आत्मसमर्पण, आत्माहुती। समता म्हणजे समानता, एकता। समता म्हणजे समानते, समानता किंवा एकता म्हणता येईल। विश्व म्हणजे जग, आणि जागवी म्हणजे जागवतो, जागृत करतो। जागवी म्हणजे जागवतो किंवा जागृत करतो। राष्ट्राभिमान म्हणजे देशाचा अभिमान, सार्थ गर्व आपल्याला असला पाहिजे। देशाभिमान म्हणजे राष्ट्राभिमान। इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा आहे, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर असे अनेक शूर योद्धे राजे होऊन गेलेत की ज्यांनी भारतामध्ये भारतीय लोकांच्यामध्ये भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी, लोकांचं हित साधण्यासाठी अपूर्व असं कष्ट बलिदान केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासापासून बघा। इंग्रजांच्या काळामध्ये अनेक थोर समाजसुधारक, थोर लोकांनी केलेला जो कष्ट आहे, जे बलिदान आहे, ते जरा डोकावून बघा। आपल्याला लगेच समजावून येईल की आपला इतिहास हा अपूर्व बलिदानाचा आहे, त्याला कोणतीही तोड नाही। शौर्य आणि पराक्रमानं भरभरून भरलेला आहे असा इतिहास आपला आहे। समतेचा आणि विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान, राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे। आणि त्या सर्व क्रांतिकारकांचं, समाजसुधारकांचं, त्या जाणत्या राजांचा इतिहास ज्यावेळी आपण अभ्यासतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये राष्ट्राविषयी अभिमान, सार्थ गर्व जागृत झाल्याशिवाय राहत नाही। आणि त्यातूनच आपण सर्व एक आहोत, आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव इथं केला नाही पाहिजे। समता आणि विश्वशांती, भारतीय लोकांना एकच गोष्ट प्रिय आहे, ती आहे म्हणजे शांतता। आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण एक तत्त्व स्वीकारलेलं आहे, शांतता। आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो, म्हणजेच काय, हे जग एकच कुटुंब आहे, लक्षात घ्या। असा राष्ट्राभिमान जागृत करणारा, समता आणि विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे, असं या ठिकाणी ह्या ओळीमधून आपल्याला सांगावयाचे आहे। तीन नंबर जर बघितलं आपण, चार तीन नंबर, शौर्याने जे वीरच लढले, रणांगणी ते पावन झाले। वीर, वीर म्हणजे शूर लढवय्ये, ज्यांनी शूरता गाजवलेली आहे रणांगणामध्ये अन्यायाविरुद्ध, ते वीर, वीर म्हणजे शूर लढवय्ये। रणांगण म्हणजे रणभूमी, त्याला युद्धभूमी असं म्हणतात। शौर्याने जे वीरच लढले, रणांगणी ते पावन झाले। भारतभूचे स्वप्न रंगले, चढवूनी उंच निशाण। निशाण म्हणजे झेंडा किंवा ध्वज। शौर्याने जे वीरच लढले, रणांगणी ते पावन झाले। या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले, आपण एक काळ आपल्या पूर्वजांनी असा अनुभवलेला आहे की ज्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो, आपण गुलामगिरीमध्ये होतो, त्या भारतभूमीच्या
या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढलेले आहेत, स्वातंत्र्य संग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्रमय झाले आहेत, त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगलेले आहे। शौर्याने जे वीरच लढले रणांगणी ते पावन झाले, ते लढवई आपल्या जीवाची कोणतीही भीती न बाळगता, आपल्या कुटुंब माझ्या माग माझं कुटुंब आहे याचा कोणताही विचार न करता निस्वार्थीपणे जे लढले आणि या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी प्राणार्पण करून देशासाठी त्याग केला, जे पवित्रमय झाले, त्यांचं बलिदान त्यांच्या बलिदानानं भारतभूमीचं स्वप्न रंगलेलं आहे, चढवूनी उंच निशाण। आणि त्याचमुळंच आपण त्यांची जी ग्वाही आहे उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज देत आहे, आणि त्याची जी ग्वाही आहे ह्या सर्व शौर्यवान लोकांचं, बलिदान करणाऱ्या या वीरांचं जी का आठवण आहे, जो आपला राष्ट्रीय ध्वज 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, ह्या दिवशी आपण जो फडकवतो ते त्यांचंच प्रतीक आहे, आपले निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहू। आणि ते ज्यावेळी आपण पाहू, आपण पाहत असतोच, त्यावेळी आपल्याला त्यांची आठवण, त्या वीरांची, त्या स्वातंत्र्य योद्ध्यांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही। अशा प्रकारे छान असे हे गीत भारत देश महान, ज्या गीतामधून आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान जागृत होतो, आपला देश किती पराक्रमी आहे, आपल्या देशाची संस्कृती किती थोर आहे, आपण जगाविषयी किती फार छान चांगला विचार करतो, हा सगळा भावार्थ या प्रस्तुत गीतामधून कवी गीतकार माधव विचारे यांनी मांडण्याचा आपल्या समोर प्रयत्न केलेला आहे। सर्वांनी हे गीत मनापासून वाचायचं आहे, त्याचबरोबर हे गीत तालासुरात देखील म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे। या प्रस्तुत गीताचा थोडाफार स्वाध्याय आणि गीत गायन मी पुढच्या व्हिडिओला आपल्याला पाठवेन। धन्यवाद।